राज्यामध्ये आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येते. राज्यामध्ये विधानसभा निवडणुका या ऑक्टोबर मध्ये होणार असल्याचं समोर येत आहे. आत्ताची ही महत्वाची आणि मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय. राज्यामध्ये विधानसभा निवडणुका या ऑक्टोबर मध्ये होणार असल्याची माहिती समोर येते आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेत आमच्या प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून. प्रमोद, काय सांगाल, राज्यामध्ये विधानसभा निवडणुका ऑक्टोबर मध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती आहे? मोहिनी, साधारणतः या विधानसभा निवडणुकीची मुदत जी आहे ती ऑक्टोबर महिन्यात संपते आणि त्यानंतर त्यापूर्वीच खरं तर राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. आणि आपण जर बघितलं तर त्या अनुषंगानं विधानसभा निवडणुकींची तयारी केंद्रीय निवडणूक आयोगानं सुरू केल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि त्याच अनुषंगानं आज अधिसूचना जी आहे ती केंद्रीय निवडणूक आयोगाने काढली आहे. महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा आणि जम्मू काश्मीर या चार राज्यांच्या अनुषंगानं ही अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. आणि मतदार याद्या असतील, बूथ निहाय जी माहिती असेल ती असेल किंवा मतदारांच्या घरोघरी जाऊन अद्ययावत सगळी माहिती घेण्यासंदर्भातच्या सूचना ज्या आहेत त्या आज जी प्रेस रिलीज काढलेली आहे निवडणूक आयोगाने केंद्रीय त्यात म्हणलेलं. त्यामुळं ऑक्टोबर महिन्यात जरी निवडणुका सुरू होणार असल्या तरी त्याची तयारी जी आहे ती केंद्रीय निवडणूक आयोगानं आतापासून सुरू केल्याचं आपल्याला बघायला मिळते. अगदी प्रमोद, मात्र महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका या ऑक्टोबर मध्येच लागणार असल्याची माहिती आहे, या संदर्भातली ठोस काही माहिती मिळू शकली आहे का? साधारणतः ऑक्टोबर महिन्यात होऊ शकतं, कारण यापूर्वीच्या आपण जर मोहिनी बघितल्या विधानसभेच्या निवडणुका इथून मागच्या तर त्या साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये निवडणुकींची घोषणा होते आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये निवडणुका होतात. कारण जो कालावधी आहे या सरकारचा तो नोव्हेंबर महिन्याच्या 15 तारखेच्या आसपास संपत असतो, त्यामुळे त्यापूर्वीच खरं तर विधानसभेच्या निवडणुका पूर्ण होत असतात आणि म्हणूनच ऑक्टोबर महिन्यामध्ये या सगळ्या निवडणुका होण्याची शक्यता वरती उठली जाते. अद्याप त्याच्यावरती ठोस शिक्कामोर्तब नाही, पण शक्यता आहे की या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होतील. कारण विधानसभा निवडणुकीची मुदत संपण्यापूर्वी अशा पद्धतीच्या निवडणुका घेण्याचा एक रिवाज जो आहे तो केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आहे आणि त्याच अनुषंगाने या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होऊ शकतात. अगदी नक्कीच प्रमोद, या संदर्भातली माहिती तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.